चालत होते भक्त, त्यांना असं वाटत होतं की मी खरंच पडले. ते बिचारे मला सावरायला वगैरे आले. त्यातल्या एका काकांनी मला सांगितलं पण की अगं खाली पायऱ्या आहेत, नीट बघून चाल वगैरे. नमस्कार, मी अमृता पवार, तुम्ही मला पाहताय पीपिंग मून मराठीवर. नमस्कार, मी प्रज्ञा, तुम्ही पाहताय पीपिंग मून मराठी. आणि आज आपण आलोय लोणावळा कार्ला येथे एकविराईच्या दर्शनाला. निमित्त खूप खास आहे, आशीर्वाद तुझा एकविराई या मालिकेचं. आणि या निमित्ताने अभिनेत्री अमृता पवार आपल्या सोबत आहे. अमृता, तुझं खूप खूप स्वागत आहे पीपिंग मून मराठीवरती. थँक्यू, थँक्यू सो मच. कशी आहेस तू? एकदम मजेत. आणि खूप छान अनुभव मिळाला तुम्हा सगळ्या कलाकारांसोबत. आम्हाला गड चढायला मिळाला, देवीचं दर्शन झालं, एक छान सुरुवात झाली. मालिकेच्या शूटिंगबद्दल काय सांगशील? आणि एका ऐतिहासिक मालिकेनंतर पौराणिक भूमिकेतून, पौराणिक मालिकेत तू भूमिका सांगायचीस त्याबद्दल. मालिकेच्या शूटिंगविषयी सांगायचं तर सुरुवात आमची याच गडावरनं झाली. एकविराईच्या दर्शनासाठी आम्ही याच मंदिरात येऊन शूट केलं होतं आणि खूप गर्दी होती, पण त्या गर्दीतही खूप छान शूट पार पडलो. मी म्हणेन की पार पाडवून घेतलो देवीने, कारण तिचा आशीर्वाद आहेच पाठीशी. आणि सोनी मराठी वाहिनीवर मी आधी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत काम केलं होतं, त्यानंतर जिगरबाज या मालिकेत काम केलं होतं. वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांसाठी सोनी मराठी वाहिनी नेहमीच घेऊन येत असते. आणि आता तिसरी मालिका, ती म्हणजे आशीर्वाद तुझा एकविराई, या मालिकेत एक वेगळी भूमिका करायला मिळणार आहे. तानिया नावाची भूमिका मी करते आहे आणि ती एकविराईची भक्त आहे. खूप श्रद्धा आहे तिची एकविराईवर आणि प्रत्येक संकटातून एकविराई तिच्या पाठीशी उभी असते आणि त्या संकटातून तिला तारून नेत असते. सो एकंदरीत हा एक भक्तिमय प्रवास आपण म्हणू शकतो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तानिया आणि अमृता यांच्यात काय साम्य आहे किंवा फरक आहे? फरक नाही ॲक्च्युली जास्त, कारण जेव्हा तानियाविषयी कॅरेक्टर ब्रीफिंग झालं तेव्हा मी तेच विचार करत होते की बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आहेत आमच्या दोघींमध्ये. माझीसुद्धा देवावर श्रद्धा आहे, आस्तिक आहे मी, आणि लहानपणापासूनच अगदी तसेच वातावरण घरी आहे. त्यामुळे फरक नाही आहे, काही सिमिलॅरिटीजच आहेत जास्त करून. काही आख्यायिका तू मालिका करण्यापूर्वी ऐकल्या होत्यास का देवीच्या? हो, आम्हाला ॲक्च्युली खूप कथा ऐकल्या होत्या. जेव्हा आम्ही चिन्मय सरांनी आम्हाला ब्रीफिंग दिलं होतं तेव्हा त्यांनी काही कथा सांगितल्या होत्या की खरोखर काही भक्तांना एकविराईची प्रचिती आली आहे. आणि ते जेव्हा ऐकलं तेव्हा आम्हाला असं झालं की इतक्या भक्तांकडनं ऐकण्यात आलं म्हणजे नक्कीच काहीतरी सत्य असेल त्यात. सो खूपच काय म्हणतात, पॉझिटिव्ह वाईब्स येतात जेव्हा या मालिकेचं चित्रीकरण सुरू असतं आणि जेव्हा कथा ऐकतो, म्हणजे स्टोरी जेव्हा ऐकतो तेव्हासुद्धा आम्हाला असं होतं की नाही, खरंच आपण भाग्यवान आहोत की अशा मालिकेचा भाग बनू शकतो. एकविराईचे भक्त महाराष्ट्रभर आहेत. अशा पौराणिक मालिका करताना श्रद्धा ही असतेच, पण कुठेही अंधश्रद्धेकडे मालिका झुकू नये किंवा कलाकारांतर्फे तसं काही संदेश पोहोचू नये, यासाठी कलाकार म्हणून तुम्ही काय काळजी घेता? मला असं वाटतं की त्यासाठी जी स्टोरी बांधणारी टीम आहे किंवा सोनी मराठी वाहिनी आहे, या ही टीम इतकी भक्कम आहे ना की ते असा संदेश कधीच लोकांपर्यंत पोहोचवणार नाही. त्याची काळजी तेच इतकी छान घेतील की आमच्यावरचं ते एक दडपण त्यांनी काढून ठेवलं आहे म्हणता येईल. सो म्हणूनच मी म्हटलं ना की सोनी मराठी वाहिनीबरोबर काम करायचं जेव्हा कळलं तेव्हाच मी खूप एक्सायटेड होते, कारण प्रेक्षकांना जे आवडतं तेवढंच नाही, जे प्रेक्षकांसाठी चांगलं आहे असं काहीतरी सोनी मराठीने घेऊन येत असतं. त्यामुळे ते दडपण नाही आहे आमच्यावर, त्यासाठी आमची टीम आहे जी पुरेपूर काळजी घेते त्याची. मालिकेचे प्रोमो आत्ताच पाहिले तर गडावर चढतानाचे वगैरे, तर शूटिंगचे काही किस्से आहेत का, काही चॅलेंजेस वगैरे होती का? हो, सो बघितलं असेल तुम्ही, त्यात मी पडतीये पायऱ्यांवरनं चालताना आणि गर्दी एवढी होती की त्या गर्दीत सगळ्यांना सांगणं शक्य नव्हतं की अरे हे जी पडणार आहे ती ॲक्टिंग आहे तर तुम्ही थांबू नका किंवा तुम्ही पुढे जा. तर आम्हाला खूप नॅचरल शॉट्स मिळाले, कारण प्रेक्षकांना, म्हणजे जे चालत होते भक्त, त्यांना असं वाटत होतं की मी खरंच पडले. ते बिचारे मला सावरायला वगैरे आले. त्यातल्या एका काकांनी मला सांगितलं पण की अगं खाली पायऱ्या आहेत, नीट बघून चाल वगैरे. सो हे चॅलेंजेस नाही म्हणता येणार, पण म्हणजे असं आमच्यासाठीच चांगलं झालं की अगदीच खरे एक्सप्रेशन्स आणि लोकांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला त्या प्रोमोमध्ये.
आणि गर्दी होती खूप, आणि एवढं सगळं साहित्य घेऊन वर जायचं म्हणजे खूपच डिफिकल्ट होतं. पण सगळे गेली, सगळ्या टीमने, म्हणजे मला असं आठवतं की वर जाईपर्यंत जेवणासाठी थांबणं शक्य नव्हतं. सो आम्ही वर गेल्यानंतर जरा लेट पण जेवलो तिथे गेल्यानंतर, पण तोपर्यंत कोणीही काही तक्रार केली नाही. सगळे त्याच उत्साहात गड चढत होते, शूट करत होते, आणि शूट करता करता जाणं जरा डिफिकल्ट असतं. सो तरी पण कोणी तक्रार केली नाही आणि खूप छान शूट पार पाडलं. देवीचा आशीर्वाद. तुझ्या माझ्या संसारानंतर तू खरोखर संसारात पडली आहेस आणि तुझी पहिली मालिका आहे असं तूच म्हटलंस. काय हा एकूणच अनुभव सासरच्यांचा मायरच्यांचा? लग्नानंतरची पहिली मालिका आहे, पण तसं काही वेगळं जाणवत नाही आहे, कारण सासरकडच्यांचा पण खूप चांगला प्रतिसादपेक्षा सपोर्ट आहे मला. आणि मी म्हटलं तसं की 13-13 तास शूट केल्यानंतर ताकद नाही राहत की पुन्हा फोन करा. रात्री असं होतं की कधी एकदा झोपतो आहे, पण त्यांची तक्रार नाही आहेत कधीच, किंवा ते असंही नाही म्हणत की अरे दिवसभरातनं किती कमी फोन करतेस किंवा असं. त्यांना माहिती आहे, ते सपोर्ट करतात मला कम्प्लिटली. आणि माहेरकडनं सपोर्ट होताच आधी, आणि सासरकडनंही तोच सपोर्ट मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं जो मला मिळतो. सो थँक्यू सो मच. आय थिंक देवीमुळेच सगळं पार पडतं. एक विराईचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहेच तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि मालिकेसाठी. तुला पिपिंगून मराठीकडून आभाळभर शुभेच्छा. एक विराईचा उदो उदो.